राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट लिहिणाऱ्या केतकी चितळेला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मागच्या सुनावणीच्या वेळी केतकी चितळेने स्वतःच युक्तिवाद केला होता. केतकीला सुट्टीच्या दिवशी न्यायालयात हजर केल्यानंतर तिच्या वादग्रस्त पोस्टचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कोठडी मागितली होती. त्यानंतर न्यायालयाने केतकीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या पोलीस कोठडीची मुदत आज संपली. तिला आता न्यायालयीन कोठडीत धाडण्यात आलंय. शरद पवारांविषयी आक्षेपार्ह कविता पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला ठाणे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आता मुंबई पोलीसही केतकीचा ताबा घेण्याची शक्यता आहे. शरद पवारांचं मुंबईतलं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक या ठिकाणी झालेल्या हल्ल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंवर महाराष्ट्रात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले. तसंच आता केतकी चितळेच्या बाबतही होण्याची शक्यता आहे. केतकी चितळे विरोधात राज्यात 15 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.